ब्रिजवाड़ी गावातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 87 मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने तांदूळ वाटप करण्यात आलाय। संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये गरीब सर्वसामान्य जनतेची दोन वेळेची चूल पेटावी यासाठी प्रशासनाने त्यांच्या हक्काचे धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ब्रिजवाडी येथील दुकान क्रमांक 87 चे काकाजी भोळे यांच्या रेशन दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मोफत तांदळाचं वाटप करण्यात येत आहे। 149 क्विंटल तांदूळ मोफत वितरित करण्यात येत आहे। अंत्योदय लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य वर्गातील घटकातील लाभार्थ्यांना मोफत तांदूळ घेण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार रांगेत उभे राहून तांदूळ घेतले असल्याचे चित्र दिसून आले। मी काकाजी शंकरराव भोळे, दुकान क्रमांक 87 ब्रिजवाडी इथला दुकानदार असून या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाचा जो एका कॅन्डिडेटला 5 किलो तांदूळ फ्रीचा देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे शासनाच्या पद्धतीने मी वाटप करीत आहे आणि प्रत्येकाच्या तोंडाला मास्क लावण्याचा विचार त्यांना देत आहे आणि डिस्टन्सिंग भरपूर ठेवलेली आहे। त्याकरिता साहेबांना माझी विनंती आहे की माझ्या दुकानावर कोणताही गोंधळ नसून आणि व्यवस्थित माल वाटप चालू असून शासनाच्या नियमानुसार एका माणसाला 5 किलो तांदूळ देत आहे, 5 असले तर त्यांना 25, 10 असले त्यांना 50 असा वाटप करीत आहे। शासनाकडून किती तांदळाचे वितरण झाले तुम्हाला? आणि मला या गावासाठी अंत्योदय आणि BPL कार्डांसाठी 160 क्विंटल तांदूळ आलेला आहे, त्यापैकी मी जवळजवळ आता 40 क्विंटल वाटप केलेलं आहे, 140 क्विंटल।